TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। विपरीत परिस्थितीत आहेत, जगतविख्यात गोलंदाज समोर आणि त्यावेळेला तुम्ही बॅटिंग करता, ती परिस्थिती लक्षात राहते। पहिल्याच बॉलवर बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर घोषणकित क्षेत्रात चेंडू जाईल आणि एक धाव। हे दोन फलंदाज असे धीप धावसंख्या पार करू शकतात। 12 चेंडू बाकी आहेत, 46 धावांची आवश्यकता। या वेळेला फटका चांगला आणि रिझल्टही चांगला। नाव आहे योगेश पवार, काही करू शकतात। योगेश पवार यांच्या बॅटमधून एक वार होतोय आणि सीमारेषा पार तर जातोय, फक्त षटकार आहे की चौकार तो रिझल्ट येणं बाकी आहे। काही होऊ शकतं। 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 40 धावांची आवश्यकता। आतषबाजी करावी लागेल, षटकार चौकार ठोकावे लागतील। आणखीन एक बिग हिट, योगेश पवार ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय। पुलचा बादशहा काळा चौकीमध्ये त्यांच्या बॅटमधून पुल येताना पाहायला मिळतोय। त्यांच्या बॅटमधून पुलचे फटके पाहणं म्हणजे डोळ्याला आनंद देणं असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय। धावसंख्या जर पाहिले तर या ठिकाणी 53 धावांवर जाताना पाहायला मिळते। आतापर्यंत जर पाहिले धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळते 53 धावांवर जात 53 ना। ओहो, कमी गतीचा चेंडू भिर काऊन दिला सीमा रेषा पार, षटकार, मॅच ऑन। कारण फलंदाजीसाठी आहेत पवार। टेनिस रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील जसे आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पवार पवार पाहतो ना, आपल्याही क्रिकेटमध्ये पवार पवार खूप मोठी आहे आणि तशीच या ठिकाणी फलंदाजी योगेश पवार यांच्याकडून होताना पाहायला मिळते। शहीद भगतसिंग मैदानामध्ये रंगलाय पावसाळी क्रिकेटचा सोहळा। ओहो, बिग हिट, काय फटका, टाळ्यांचा गजर, षटकार घोषित केला जातोय। आणि या षटकारानेशी जर पाहिलं तर धाव पुढे जाताना पाहायला मिळेल। 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। आता जर पाहिलं तर 3 चेंडू